Hi everyone, Maha TET 2021 SST and EVS notes. SST आणि EVS चे नोट्स आहे. मोस्ट इम्पॉर्टंट वन लाइनर क्वेश्चन्स आहे आणि खूप महत्त्वाचे आहे 2021 TET साठी महा TET साठी. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज सेट अप टू ड्राफ्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवली गेली होती आणि ज्यांनी ड्राफ्ट बनवलं होतं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं. मेंबर्स ऑफ असेंब्ली ही वेर इलेक्टेड बाय द प्रोविजनल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज. जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधले जे मेंबर्स होते ते कशाप्रकारे इलेक्ट केले गेले होते तर प्रोविजनल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधून इलेक्ट केले गेले होते. दी टोटल मेंबर्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये टोटल किती मेंबर्स होते तर 385 मेंबर्स होते, ऑफ होम 93 वेर रिप्रेझेंटेटिव्स ऑफ इंडियन स्टेट्स. आणि 385 जे 93 होते ते रिप्रेझेंटेटिव्स होते इंडियन स्टेटचे आणि 292 ब्रिटिश इंडियामधले होते. आफ्टर द पार्टिशन ऑफ इंडिया द नंबर ऑफ मेंबर्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली केम डाऊन टू 299. आधी किती होते 385 मेंबर्स होते, त्यानंतर जेव्हा इंडियाला इंडिपेंडन्स मिळालं म्हणजे 1947 नंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये फक्त 299 मेंबर्स होते. 284 मेंबर्स साइंड ऑन द अप्रूव्ड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऑन 26 नोव्हेंबर 1949. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अप्रूव्ह झालं होतं तेव्हा त्यावर 284 मेंबर्सनी साईन केलं होतं. कधी केलं होतं तर 26 नोव्हेंबर 1949. द फर्स्ट मीटिंग ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज हेल्ड ऑन 9 डिसेंबर 1946. पहिली मीटिंग कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची कधी झाली होती तर 9 डिसेंबर 1946 झाली होती. It took 2 years, 11 months and 18 days for Constituent Assembly to finalize the Constitution. Constitution banvayla 2 varsha 11 mahine ani 18 divas lagle hote. The Assembly appointed a drafting committee on 29th August 1947. Assembly ne ek drafting committee banavli hoti जी कधी बनली होती 29th August 1947 बनली होती. कमिटीचे हेड ड्राफ्टिंग कमिटीचे जे हेड होते ते कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ओरिजिनली द कॉन्स्टिट्यूशन कन्सिस्टेड ऑफ 395 आर्टिकल्स डिवायडेड इन टू 22 पार्ट्स अँड 12 शेड्यूल्स. ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती आर्टिकल्स होते तर 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट्स होते आणि 12 शेड्यूल्स होते. The President is the nominal head and the head of Union Executive. President आहे त्यांना काय म्हटलं जाते, nominal head म्हटलं जाते आणि head of the Union Executive सुद्धा म्हटलं. The Speaker presides over the Lok Sabha. Every judge of the Supreme Court is appointed by the President of India. प्रत्येक जज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हटलं दोन्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्हीमध्ये जे जज अपॉइंट होतात ते कोण करत असते तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंट ऑफ इंडिया करत असते, मीन्स प्रेसिडेंट अपॉइंट करतात सुप्रीम कोर्ट ॲज वेल ॲज हायकोर्टचे जजेसना. द ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया इज हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट. ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया कोणती आहे तर हिंदी आहे. कोणत्या स्क्रिप्टमधली? देवनागरी स्क्रिप्टमधली. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.